पुण्यातून बातमी आहे। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची पुणे श्रमिक पत्रकार संघात हुल्लडबाजी सुरू आहे। आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। पोलिसांकडून शिस्त पाळण्याच्या सूचना देऊनही हुल्लडबाजी सुरूच आहे। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यक्रमात एमपीएससी विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू आहे। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यक्रमात एमपीएससी विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी सुरू आहे। एमपीएससी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम पुण्यातील पत्रकार संघात पार पडत आहे। याच कार्यक्रमाला गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती, पण या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी ढकलाढकली करण्यात आली। पुणे श्रमिक पत्रकार संघात मोठी गर्दी पाहण्यास मिळाली। आयोजक आणि विद्यार्थ्यांमध्ये यावेळी बाचाबाचीही झाली आहे। तर या संदर्भात आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी आढावा घेतलाय, पाहूयात। पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या बाहेर आज एमपीएससी यूपीएससीच्या मुलांनी एक जमाव केलेला आहे आणि त्यांच्या काय काय मागण्या आहेत त्याच्यासाठी ते सर्व जमा झालेले आहेत। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, काय तुमचं म्हणणं आहे आणि काय मागण्या आहेत। आता 2022 ची पीएसआयची मुख्य परीक्षा आहे, त्याचा रेशो बाकीच्या राज्यांचा खूप आहे। 21-22 रेशो घेतलेला आहे, तसा 2022 सुद्धा रेशो पीएसआय मुख्य परीक्षेचा 21-22 घ्यावा। त्याचबरोबर त्यांनी 2022 जी पीएसआय मुख्य परीक्षा आहे त्याच्यानंतरचा सिलेबस त्यांनी चेंज केलेला आहे। त्या पॅटर्ननुसार मग 6-7 वर्षापासून मुलं इथे एमपीएससी तयार करतात, त्यानुसार त्यांनी अचानकच निर्णय घेतलेला आहे, ठीक आहे। त्यामुळे त्यांना तो टाईम दिला जावा। सगळ्यात महत्त्वाचं पीएसआय परीक्षा ही सेपरेट घेण्यात यावी आणि 2022 जी मुख्य परीक्षा आता आहे त्याचं त्यांनी जागा वाढवून देण्यात याव्या, जेणेकरून जे 20 आणि 21 जी मुख्य परीक्षा झालेली आहे ते मुख्य परीक्षेला 2022 परीक्षा सुद्धा ते 2020-21 ची मुलं देणार आहेत। त्याच्यामुळं ते जर ऑप्टिंग आउट केलं त्यांनी नंतर कॉम्पिटिशन राहणार नाही आहे, ते कॉम्पिटिशन पॉवर त्यासाठी 2022 रेशो त्यांनी 22 घ्यावा। त्याचबरोबर पीएसआयची मुख्य परीक्षा आहे ना ती सेपरेट घेण्यात यावी, ते बाकीच्या बरोबर घेण्यात येऊ नये। आता तुम्ही काय काय निवेदन दिलं आहे आणि काय काय येतो याच्या पुढे? 4 आमदार आले, पण एक प्रश्न सुटतो का, हे महत्वाचं आहे ना। आता आमदार 4 आले, किती गोंधळ घातला बघा ना, एक तरी आमदार बोलायला तयार आहे का? विद्यार्थ्यांनी जायचं कुठे हा मोठा प्रश्न आहे ना। मी याचे कोण जबाबदारी घेणार? 4 आमदार आहे, त्यातला एक तरी विद्यार्थी समस्या मांडून घेतल्या का कुठल्या तरी? किती गोंधळ घातला, भ्रष्टाचार किती आहे, हा प्रश्न सुटेल का विद्यार्थ्याचा? नाही, आता त्यांचं काही भूत तर खरंच आहे। काही लोक जे काही बोलतात त्यांच्या बोलण्याबाबतीत काही प्रमाणात मी त्यांच्या बाजूने आहे। कुठल्याही महापुरुषाबद्दल अशा प्रकारच्या वाच्यता करणं काही उचित नाही, त्याचा आम्ही निषेध करतो। कारवाई केली जात नाही, राज्यपाल असते किंवा निषेध केला जातो, पण कारवाई का होत? सगळ्या गोष्टीवर कारवाईची गरज नसतं, ज्याला ज्याला आहे त्याला त्याला ते समजलं पाहिजे का होतंय सगळे गोष्टी। प्रश्न हे कारवाईनं संपत नाही, ही स्वतःची नाही जनाची तर मनाची असली पाहिजे, तर ते असणं फार महत्त्वाचं। राज्यपालांवर कारवाई होऊ नये असं तुम्हाला वाटतंय? नाही, असं मुळीच वाटणार नाही। राज्यपालांनी त्या संदर्भात विस्तृतपणे जे काही असन जे काही बोलले असन ते चुकीचे बोलले, त्याबद्दल स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं।